नागपुरात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिमोलॉजी या विभागाने हे नोंदविले आहेत, परंतु सर्वसामान्यांना यामुळे भीतीचे काहीही कारण नाही, कारण या भूकंपाची तीव्रता अतिशय कमी आहे, म्हणजेच 2.4 ते 2.8 इतकीच आहे. यामुळे हे अतिशय कमी तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले असे मानले जाते, असे भूविज्ञान विभागाचे निर्देशक अजय कुमार यांनी सांगितले आहे. तर जाणून घेऊया सविस्तर की नेमकं काय म्हणाले ते. जो अभी हाल फिलहाल में नागपुर क्षेत्र और उसके सराउंडिंग एरिया में जो 4 भूकंप के जो झटके महसूस किए गए, वो 3 मई से 9 मई के बीच में, ये पार सिवनी एरिया, कुही एरिया, पामरेट एरिया और कमाठी एरिया में ये रिकॉर्ड हुए हैं, जो कि हमारा राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र जो है दिल्ली स्थित जो ऑफिस है मिनिस्ट्री ऑफ अर्थ साइंस के अंडर आता है, वो रिपोर्ट करता है इनको. तो इनकी जो तीव्रता है वो तो मैंने जैसा बताया कि 2.4 से लेकर 2.7 के बीच में थी, जो बहुत ही माइल्ड अर्थक्वेक माने जाते हैं. इनसे कोई बहुत ज़्यादा हानिकारक या कोई ऐसी कोई विकट परिस्थितियाँ उत्पन्न नहीं होती हैं, लेकिन जो कि हमारा ये जो अगर हम अर्थक्वेक जोनेशन एक किया गया है पूरे भारतवर्ष का, जिसमें 5 जोन में भारतवर्ष को बांटा गया है, जोन 1 से लेकर जोन 5 तक. जो 5 जोन है वो हाईली सेंसिटिव जोन मानी जाती है, जिसमें बड़े अर्थक्वेक जो 5 से ऊपर के अर्थक्वेक जो हैं मैग्नीट्यूड के अर्थक्वेक आते हैं, और जोन 1 जो है उसमें बहुत ही माइल्ड, और जो नागपुर क्षेत्र है हमारा ये जोन 2 में आता है, जो कि बड़े अर्थक्वेक के संदर्भ में बहुत ही ये माइल्ड माना जाता है कि इसमें बहुत ज़्यादा बड़े अर्थक्वेक नहीं आते हैं. याआधी पण नागपूरमध्ये जसं जर आपण बघितलं की यापूर्वी पण मे महिन्याच्या आधी पण जवळपास 6 असे सौम्य झटके जाणवलेले आहेत, पण ते इथल्या नागरिकांना ते झटके फील होईल अशा या तीव्रतेचे नव्हते, तर ते सौम्य प्रकारचे होते, ज्यापासून जास्त हानी काही अपेक्षित नाही आहे. आणि अशा धक्क्यांमुळं 1-2 घाबरून जाण्याची भीती नाही आहे, कारण आपला जो नागपूर झोन आहे हा सिस्मिक झोन 2 येतो आहे, तर यामध्ये मोठ्या प्रकारच्या जो आपण ज्याच्यामुळे भीती होईल अशा प्रकारच्या कुठल्याही भूकंपीय घटनेची शक्यता नाही. जसं हा जो पार्ट आहे नागपूर एरिया जो आहे तो सिस्मिक झोन 2 पडतो, ज्याच्यामध्ये माइल्ड किंवा मायक्रो अर्थक्वेकची शक्यता आहे, जी मर्सरी स्केलमध्ये जवळ 3 जवळपास आहे. तर 3 म्हणजे हा मॅग्नेट्यूड नसतो, हा एक इंटेन्सिटीचा भाग असतो. 100 किलोमीटर दूर जर भूकंप झाला तर इथे मी कसं फील करतो आहे तो त्याला मर्सरी मॉडिफाईड मर्सरी स्केल म्हणतात. तर इथे जर 3 मर्सरी स्केल आहे तर जास्तीत जास्त काही लोकांना ते झटके जाणवतात. जर ते वरच्या फ्लोअरवर असतील तर खालच्या फ्लोअरवरल्या लोकांना ते भूकंपाचे झटके मोस्टली जाणवत नाहीत. आणि हे सिस्मिक झोन 2 असल्याकारणाने इथे 3 मॅग्नेट्यूडचा भूकंप येण्याची शक्यता तेवढी नसते. होणाऱ्या भूकंपाचे धक्के हे अतिशय तीव्रता कमी असल्यामुळे विदर्भातील जनतेला या भूकंपाच्या धक्क्यांची चिंता करण्याची गरज नाही. ऋषभ पोरगणे, न्यूज 18 लोकल, नागपूर.